दिनांक 30/10/2018 रोजी सायंकाळी 6 वाजता येसगाव गावावरनं गावकऱ्यांनी फोन केला. दुर्दैवानं सांगितले की तिथे त्यांनी मोराची शिकार करताना 2 आरोपी त्यांनी पकडून ठेवले. त्यांच्या दूरध्वनी संदेशांवरनं वनपरिषद अधिकारी श्री कांबळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री पाटील आणि यांच्या पूर्ण मालेगाव आणि फिरते पथकाच्या कर्मचाऱ्यासह ते घटनास्थळी पोहोचले. आणि घटनास्थळी पोहोचून 2 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती तिथे गंभीर झाल्याच्या दिसल्यावर त्यांनी संपर्क पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तालुका पोलीस ठाणे संपर्क साधल्यावर PI पाटील त्यांनीसुद्धा तात्काळ पोलीस व्हॅन व त्यांच्या कर्मचारी हे घटनास्थळी पाठवले. आणि त्यातून पोलीस व्हॅनमध्ये 2 आरोपी बसून वनपरिषद अधिकारी हे त्यांना अटक करून आरोपींना इथे घेऊन आले. अवैध मोराची अवैध शिकार करणे हे वन संरक्षण अधिनियम 1972 हा गुन्हा आहे. अशा प्रकारे गुन्हा केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सदर वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आरोपींना अटक करून आज दिनांक 31/10/2018 रोजी माननीय न्यायालयात दाखल करण्यात येईल. सर, त्यांच्याकडनं काय जप्त करण्यात आलं? त्यांच्याकडून एक छेर्याची बंदूक व एक मोटरसायकल आरोपींनी जे वापरली ते पण जप्त करण्यात आलेलं आहे. बाकी 2 आरोपी पसार झाल्याचं कळते. त्या 2 आरोपीचा तपास करून तात्काळ अटक करण्यात येईल. ठीक आहे.